ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज सुपर वन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रयत्नांना यश. कोपरगावात जनावरांचा आठवडे बाजार सुरू. मनसे शहराध्यक्षांचे शेतकऱ्यांनी मानले आभार. मागील 6 महिन्यांपासून जनावरांचे आठवडे बाजार बंद होते. जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी जाणवत होती. बाजार बंद असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री देखील बंद होती. खरेदी विक्री बंद असल्यामुळे आर्थिक चलन बंद होते. आर्थिक चलन बंद असल्यामुळे शेतकरी बांधवांवर उपासमारीची वेळ आली होती. राज्य सरकारने ताळाबंदी काही प्रमाणात शिथिलता देऊनही जनावरांचे आठवडे बाजार मात्र बंद ठेवले होते. जनावरांचे बाजार सुरू करावे आणि शेतकरी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगावच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले. तसेच तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांना भेट देऊन जनावरांचे बाजार सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांना देखील बाजार सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मागणीची सर्वांनीच दखल घेऊन अखेर जनावरांचे बाजार सुरू केलेत. जनावरांचे बाजार सुरू करावे ही मागणी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी वारंवार लावून ठेवली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश मिळाल्याने शेतकरी बांधवांनी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांचा सत्कार करून आभार मानलेत. सतीशांना काकड आता भाई व्यापारी सगळे व्यापारी लाईन पूर्णपणे मार्केट कमिटी पूर्ण बंद असल्यामुळे पूर्ण लोकांचे हाल होते. आज यांच्या आशीर्वादातून बाजार चालू झाले. आज यांचे खूप आभारी आणि लोकांना सुद्धा अधिक आनंद झाला आजच्या बाजार चालू झाल्यामुळे. आणि असंच बाजार चालू राहावा ही विनंती. मनसे वरणशूर साहेबांचे मार्केट कमिटी चालू केल्याबद्दल आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि जी देवाणघेवाण व्यवस्थित होऊ राहिली याच्याबद्दल मी अभिनंदन व्यक्त करतो. 6 महिन्यापासून बाजार बंद होता, काय परिस्थिती होती तेव्हा तुमची आणि आत्ताची चालू झाल्यावर काय परिस्थिती आहे? साधारण एक 7 महिन्यापासून बाजार बंद असल्यामुळं लोकांवर आर्थिक ताण आला होता. देवाणघेवाण होत नव्हती. मार्केट चालू झाल्यामुळं त्या लोकांना थोडा हिरा आलेला आहे. त्याच्यामुळं इथून पुढं रुटीन व्यवस्थित चालू ठेवावा साहेबांनी, रणजीत साहेबांनी, एवढीच आमची विनंती त्यांना. नवनिर्माण सेनेने 15 दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं, 15 तारखेला बाजार चालू झाला होता पाहिजे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बेलदार समाज हे एकत्रित येऊन आणि व्यापारी सगळे एकत्रित येऊन आम्ही आमच्या पद्धतीने कुलूप तोडून हे बाजार चालू करणारच होतो. तरी पण आमची शासनाने दखल घेतली की बाबा बाजार चालू केला पाहिजे. मुख्यमंत्री आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री, ते दोन्ही ठाकरे कुटुंब आहे, त्यांनी दखल घ्यायला लावली. याच्या पहिले 4 आंदोलनं शासकीय दरबारी आम्ही मानले, ते पण सक्सेस झालेले. हे 14 आंदोलन आहे, हे सक्सेस झाले. त्याच्यासाठी व्यापारी वर्ग आणि मनसे कार्यकर्ते, बेलदार समाज आणि आपले रणशूर साहेब, त्याच्यानंतर आपले रक्ताटे दादा आणि त्या सभापती, त्याच्यानंतर अल्ताफ भाई, पिंटू गंगवणे, हे सारे कार्यकर्ते माझे संघ होते सर्वच. हे सारे गेले असताना पण आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला होता, आम्ही कुलूप तोडू. त्याच्यानंतर आम्ही आमदार साहेबाला कोविड सेंटरच्या वेळेस विनंती केली का बा तुम्ही बाजार चालू करा, त्या कलेक्टर साहेबांना सांगा, अन्यथा आम्ही तो कुलूप तोडून बाजार चालूच करणार आहे. तर त्याच्याकरता त्या आमदार साहेबांनी पण एक महत्त्वाची भूमिका बजावली. कलेक्टर साहेबाला मी फोन केला होता, तहसीलदार साहेबांना विनंती केली, ते आम्ही रणशूर साहेबांना आम्ही जाऊ, स्वतः सोपान संभाजी अप्पा रक्ताटे आहे रणशूर साहेब, बरं का, हां माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पण आम्हाला त्या सपोर्ट केला. आणि त्यांनी वरती कलेक्टर साहेबांना कळवलं की बाबा जो बाजार चालू नाही झाला तो उपास मारायची वेळ येईल. एक आमचे अपंग लोक त्यांनी 6-7 महिने कसे काढले असेल त्यांच्या जीवाला माहिती आहे. त्याच्याकरता आम्ही तर इतकं उद्रव धारण करणार होतो, पण त्यांना पण आई साईबाबांनी काहीतरी सद्बुद्धी दिली शासनाला का बाजार चालूच झाला पाहिजे. आमचे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी त्यांना काही फोन केले आणि त्यांनी बाजार चालू केला. आणि आमचे उद्धव साहेब, त्याच्यानंतर आमदार, माजी आमदार आमच्या ताई शिवसाहेब, तहसीलदार साहेब यांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन
विचार करून आमचा बाजार आज चालू केला। त्यांच्या सर्वांचे शशा आभार। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, युवा बेलदार जिल्हाध्यक्ष भीमदास जाधव, युवा जिल्हा संघटक रघुनाथ मोहिते, उपजिल्हाध्यक्ष संजय जाधव, पिंटू गंगावणे, संतोष सुपेकर, भारतीय जनता पार्टीचे युवा नेता अल्ताफ कुरैशी, युवराज पवार, आनंद परदेशी, बापू काकडे, नवनाथ मोहिते, राष्ट्रवादीचे जाफर मामू, सुनील मोहिते आदींसह बेलदार समाज आणि मनसे सैनिक उपस्थित होते। न्यूज सुपरवनसाठी हाफिज शेख, कोपरगाव।